नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूयात अतिशय टेस्टी आणि चटपटीत अशी मसाला भेंडी। अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या अर्चनाज कुकिंग पॉइंट या चॅनलला सबस्क्राइब करा। इथे मी अर्धा पाव भेंडी घेतलेली आहे, ही मी स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहे। आपण आता ह्या भेंडीच्या ह्या दोन बाजू कट करून घेऊया। अशा पद्धतीने दोन बाजू कट करून घ्यायच्या आणि भेंडीची साईज मोठी असेल तर ह्याला असा मधून कट देऊया आणि याला अशा पद्धतीने कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व भेंड्या कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने पूर्ण भेंडी मी कट करून घेतलेली आहे। गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात घालूया थोडंसं तेल। या तेलावर आता आपण ह्या भेंड्या फ्राय करून घेऊया। यावर आपण थोडंसं असं हे बेसन पीठ घालूया, म्हणजे आपल्या भेंड्या छान ह्या बेसन पीठाने कोट होतील। भेंड्या आपल्या तेलावर फ्राय करून झालेल्या आहेत, ह्या आता आपण काढून घेऊया। आता आपण कढईत थोडस तेल टाकून घेऊया, यात घालूया थोडस जिरं, एक तेजपत्ता, एक लवंग आणि ही एक विलायची। हे खडे मसाले आपण यात घालून घेतलेले आहेत। यात घालूयात आता हा एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा। कांदा थोडा गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा थोडा गोल्डन झालेला आहे, आता यात घालूयात एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट। ही एका टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ही टाकून देऊया। आपले हे मसाले छान परतून झालेले आहेत। आता आपण ह्यात तिखट घालूया, हे अर्धा चमचा तिखट घालते, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर घालूया आणि अर्धा चमचा गरम मसाला। आता हे सर्व मसाले आपण छानपैकी परतून घेऊया। आता हे सर्व मसाले छानपैकी परतून झालेले आहेत। आता गॅसची फ्लेम एकदम लो करूया, म्हणजे ह्याचं टेम्परेचर थोडं कमी होईल, कारण आपल्याला ह्यात आता थोडंसं दही घालायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी लो करून मी ह्यात हे 3 चमचे फेटलेलं दही घालत आहे। दही घालून याला छान मिक्स करून घेऊया।
गैस ची फ्लेम लो करून दही घातलं तर दही फाटत नाही। आता यात घालूयात आपण अगदी थोडंस पाणी। यावर 2 मिनिटे झाकण ठेवून दह्याबरोबर मसाले छान शिजवून घेऊया। दोन मिनिटानंतर आपण चेक करूया मसाल्यांचा कलर किती छान दिसत आहे। आता ह्यात आपण भेंडी घालून देऊ। भेंडी मसाल्यांमध्ये छान अशी मिक्स करून घेऊया। ह्यावर चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता ह्यात थोडस पाणी टाकून लो फ्लेमवर याला 10 मिनिटे झाकण ठेवून शिजू देऊया। मसाला भेंडी रेडी आहे। बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला आणि फ्लेवर सुद्धा अगदी अप्रतिम येतोय। आपण भेंडीची कोरडी भाजी तर नेहमीच खातो, परंतु अशा पद्धतीची मसाला भेंडी एकदा करून बघा, सर्वांना नक्कीच आवडेल। आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली अप्रतिम चवीची मसाला भेंडी रेडी आहे, नक्की तयार करून बघा। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।